नमस्कार. आज आपण लेक्चर 28 कडे जाणार आणि हा शेवटचा लेक्चर आहे मार्क्सवादी सिद्धांतामध्ये. आपण इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थामध्ये तिसरा लेक्चर आहे आणि त्यांची आत्ताची ते आपण म्हणतो कंटेम्पररी सिद्धांत आपण कंटेम्पररी सिद्धांताखाली करणार. सो इथे तुम्हाला माहिती असलं तर आपण दोन लेक्चरमध्ये दोन शाळा केले होते आणि पहिली शाळा आपण केले होते ते मर्कंटाइलिझम होते. दुसरा उदारमतवाद अर्थव्यवस्था होते आणि आता मार्क्सवाद अर्थव्यवस्थामध्ये आपण काय आहे म्हणजे ह्याची मुख्य काय मुख्य हे पॉइंट्स काय आहे. एक आहे पहिली तुम्ही मार्क्सवादी म्हणल्यानंतर तुम्हाला सोशल वर्ल्ड आपण गेले लेक्चर मध्ये मुख्यत्वे मार्क्सवादी सिद्धांतकार कोण आहे त्यांच्याकडे लक्ष घातले आहे. सो त्यांची मुख्य सिद्धांत काय पहिली त्यांची सामाजिक जग हे आपल्याला विश्लेषण करावं लागणार पूर्णपणे टोटॅलिटी मध्ये. आणि तुम्ही पाहिलं तर ह्यांची हे पाहिलं तर त्यांनी सगळं विषयाची इतिहास तत्वज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र आंतरराष्ट्रीय राजकारण हे सगळ्यांना ते म्हणतात ते वेगळं वेगळं करण्यामध्ये अर्थ नाही. सगळं ज्ञान आपण एकीकरण करून बघायला पाहिजे. ते म्हणतात ते विषयाची सीमा आहे ते सीमा आता तुम्ही पाहिलं तर त्याच्या पुढे आपल्याला जाऊन हा विषयावर चर्चा करावं लागतं. दुसरं मेटेरियलिस्टिक कन्सेप्शन म्हणजे भौतिकवादी संकल्पना इतिहासची आहे. हा भौतिकवादी संकल्पनाकडे तुम्ही लक्ष घातलं तर त्यांनी ऐतिहासिक बदल हा अतिशय आर्थिक विकासासाठी आणि समाजासाठी अतिशय महत्व आहे. त्यांची म्हणणं आहे आर्थिक विकास हा इतिहासची मेन ड्रायव्हिंग फोर्स आहे. सो इथलं केंद्र बिंदू तुम्ही पाहिलं तर मार्क्सची म्हणणं आहे की उत्पादनाची साधन आणि उत्पादनांची संबंध हा आपण आर्थिक पायाला एक समाजाकडे बघायला लागणार आणि ह्याची काय रिलेशनशिप संबंध काय आहे बेस म्हणजे पाया आणि सुपरस्ट्रक्चर कडे काय आहे म्हणून बघायला पाहिजे. तिसरा तुम्ही पाहिलं तर वर्ग हा वर्ग अतिशय महत्वाची व्हेरिएबल आहे मार्क्सिस्ट विश्लेषण मध्ये. समाज तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणण्यामध्ये समाज मध्ये वर्ग ची संघर्ष असतात आणि हा वर्षाचे संघर्ष तुम्ही भांडवलशाही समाज मध्ये बघू शकतात. हे कोणा बरोबर आहे बुर्ज्वासी आणि प्रोलिटेरियट म्हणजे बुर्ज्वासी म्हणजे अभिजन वर्ग आणि त्यांचे म्हणजे भांडवलशाहीची ते कोण मीन्स ऑफ प्रोडक्शन त्यांच्या हातात आहे ते आणि श्रमिक लोक यात वर्कर्स मध्ये हा आहे ह्यांची म्हणणं आहे. पुढे आपण पाहिलं तर मार्क्स कडे तुम्ही लक्ष घेतलं तर मार्क्स कडे तुम्ही हे पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणाला याच्यासाठी त्यांनी बघितलं एक त्यांची दोन महत्वाची आहे भांडवल आणि श्रम लेबर कडे की आणि तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की आतापर्यंत तत्वज्ञानी नुसतं अर्थ लावलेला आहे जगाला काय झालेला आता आपण जगाला बदलायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तत्वज्ञानी पण त्याच्यात भाग घेतला पाहिजे. मार्क्स तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की इमॅन्सिपेशन
इमॅन्सिपेशन वर ते फार काय महत्व देतात. आणि तुम्ही ते पाहिलं तर त्यांनी म्हणतात की तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आत्ताची व्यवस्था कशावर आहे, म्हणजे वेज लेबर वर आहे, कुठलं श्रम वर आहे म्हणजे वेजस वर आहे, म्हणजे त्यांच्या तुम्ही पैसे घेऊन श्रम करतात त्याच्यावर आहे. आणि दुसरं त्यांची म्हणणं आहे की हा तुम्ही सत्ताकडे तुम्ही पाहिजे खासगी मालमत्ता प्रायव्हेट प्रॉपर्टी हे दोघांना आपण पूर्णपणे रद्द करायला पाहिजे सामाजिक जीवन बदलण्यासाठी. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी त्यांची मार्क्सवादची सिद्धांताकडे तुम्ही पाहिलं तर आर्थिक उदारमतवादची पूर्ण टीका करतात आणि ते म्हणतात त्यांची अर्थव्यवस्था कडे तुम्ही पाहिलं तर मानवी शोषण होतात आणि वर्गांच्या संघर्ष होतात. आणि इथे पाहिलं तर राजकारण आणि अर्थव्यवस्था दोन्ही अतिशय जवळच हे इंटर गुंतवणुकी झालेला आहे. आणि त्यांची म्हणणं आहे की एकमेकांची विरोधी पक्ष वर्ग आहे की बुर्जुआसी आणि दुसरा श्रमजीवी या श्रमिक वर्ग. ते म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्थामध्ये हा बुर्जुआसीस अर्थव्यवस्थावर पूर्ण नियंत्रण असतात त्यांची आणि त्यांनी कामगारांना अतिशय शोषण करतात. आता तुम्ही कॅपिटलिझम या भांडवलशाहीकडे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात भांडवलशाही ची विकास दोन तर्फे होते. एक ते आधीची उत्पादनाची संबंध पूर्णपणे नष्ट करतात त्याशी फ्युडलिझम सरजामशाही. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात कामगार आणि पेसंट्स म्हणजे फार्म शेतकरी दोघांना अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असतात आणि प्रचंड शोषण असतात. आणि कॅपिटलिझम भांडवलशाहीकडे तुम्ही लक्ष घातलं तर श्रमजीवन त्यांची श्रम विकून त्याच्याकडून त्यांना काय पैसे मिळू शकतात त्याच्यावरनं ते करतात. दुसरं त्यांचे म्हणणं आहे की भांडवलशाही मुळे हे शोषणामुळे आणि हे अतिशय असमानतामुळे तुम्हाला समाजवादी क्रांतीकडे घेऊन जाणार. बिकॉज तेव्हा ते क्रांती झालं तर उत्पादन सामाजिक नियंत्रण काळी होणार आणि तेव्हा ते सामाजिक नियंत्रण काळी झालं तर श्रम कामगारांना अतिशय फायदेशीर होणार. मार्क्सिझमची पुढे तुम्ही पाहिलं तर ते त्यांची आपण म्हणतो मेटीरियलिस्ट म्हणजे भौतिकवादी आहे आणि ते समाजाकडे बघण्याची दृष्टिकोन पण भौतिकवादी आहे आणि ह्यांना अर्थव्यवस्था हाच पाया आहे आणि त्याच्या वरच्या सुपर स्ट्रक्चर राजकारण समाजशास्त्र हे सगळं ते वरच आहे अशी त्यांची म्हणणं आहे. बट तुम्हाला मार्क्स आणि एंगल्सची पूर्णपणे तुम्ही लेख पाहिलं तर त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाला त्यांनी जास्त त्याच्यावर त्यांनी हे केलेला नाही. त्यांनी उलट डोमेस्टिक पॉलिटिक्स म्हणजे आतली या राजकीय घरगुती राजकारणासाठीच त्यांनी हे केलेलं आहे. त्यांचे म्हणणं आहे कुठली राज्य स्वायत्त नाही म्हणजे ऑटोनॉमस नाही बिकॉज त्यांच्याकडे ते त्यांच्यावर राज्य करणारे हित आणि हे सगळं भांडवलशाहीची अतिशय जवळशी त्यांची संबंध असतात. सो आपल्याला तेव्हा संघर्ष करावा लागतात हा राज्यांविरुद्ध युद्ध मध्ये पण आर्थिक
पातळीवर पण स्पर्धा असतात आणि हा स्पर्धा वेगळं भांडवलशाही वर्गांमध्ये वेगळं वेगळं राज्य मध्ये असलेला भांडवलशाहीची वर्ग बरोबर होऊ शकतात. आणि ते म्हणतात की हा वर्ग संघर्ष या वर्ग भांडण अतिशय मूलभूत आहे कुठली भांडणा राज्यामध्ये. अर्थव्यवस्था मध्ये तुम्ही पाहिलं तर भांडवलशाही वाढतच चालत असतात. ते सारखं नवीन बाजारांसाठी आणि नवीन नवीन त्याच्याकडून त्यांना कितपत फायदा मिळू त्याशी ते बघत राहतात. वर्ग तुम्ही पाहिलं तर राज्याची सीमाशी काही संबंध नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलशाही विश्व पातळीवर एक व्यवस्था आहे. आणि हा तुम्ही आज पाहिलं तर आर्थिक जागतिकरणची नावाने कोण त्याचे मेन चालवणारे आहे? बहुराष्ट्र कंपनी. सो तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आज बहुराष्ट्र कंपन्या हे आर्थिक जागतिकरणची अतिशय मोठा साधन आहे. आता आपण पहिली रोझा लक्समबर्ग कडे जाऊ. रोझा लक्समबर्गनी 1913 मध्ये एक पुस्तक लिहिलं, द अक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल. मी तुम्हाला आधी सांगितलं हे एक पोलिश मार्क्सिस्ट विचारवंत आहे आणि नंतर त्यांनी जर्मनीची नागरिकता घेतली होती. आणि हे तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणले, मेनली त्यांची म्हणणं आहे की भांडवलशाही एक बंद झालेला व्यवस्था आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं होते की तेव्हा ते पुस्तक लिहिले की बेसिकली भांडवलशाही कशाला यशस्वी झाले, मेनली ते वसाहतवाद म्हणून. आणि वसाहतवाद कडून त्यांनी सगळं फायदा करून घेत होते आणि वसाहतवादांची हे होते. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की श्रमिक वर्ग हा श्रमिक वर्ग क्रांती झाल्याशिवाय त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलत नाही. आणि ते म्हणलं भांडवलशाही विरुद्ध आपण एक वर्ग ची कॉन्शियसनेस म्हणजे शुद्धी करायला पाहिजे. आणि हा कॉन्शियसनेस कडे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं हे लवचिकता आणि अक्युम्युलेशन ह्याची विरुद्ध आपण हे करायला पाहिजे. सो रोझा लक्समबर्ग ची मेन होते अक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल. म्हणजे ह्यांची म्हणणं होते की वसाहतची जमा होणं हे एक मोठा आपल्याला आव्हान आहे. आणि ती लक्समबर्गची तुम्ही पाहिलं तर लेख मध्ये तिला लोकशाहीची अतिशय मोठा कमिटमेंट होते. आणि ती म्हणलं तशी लोकशाही आणण्यासाठी आपण क्रांती करायलाच पाहिजे. भरपूर लोक म्हणतात तिची लोकशाहीची विचार अतिशय साधारण होते, एवढं ती म्हणजे त्याच्यावर विचार केलेला नव्हते. आणि हे साम्यवादची सिद्धांतकालीच होते. आणि तुम्ही पाहिलं तर तिची म्हणणं आहे की भांडवलशाही लोक फायद्यासाठीच ते व्यापार करतात. आणि ते भांडवल नसलेल्या अर्थव्यवस्थांवर त्यांची वर्चस्व थोपत असतात. म्हणजे ती वसाहतवाद बद्दल बोलत होती की वसाहतवाद मध्ये कशी युरोपची महाशक्तिया भांडवलशाही वापरून आणि वसाहतवाद वापरून फायदा करत होती. आणि ती पूर्णपणे लष्कर शाही आणि वसाहतवाद विरुद्ध होते. आणि तुम्ही इथे पाहिलं तर डायलेक्टिक उत्स्फूर्तता स्पॉन्टेनिटी कडे आणि संघटन कडे तुम्ही पाहिलं तर तिची राजकीय सिद्धांत बेसिकली पार्टी ओरिएंटेड वर्ग संघर्ष होते. आणि ती लक्समबर्गची कडे तुम्ही पाहिलं तर हा ती रशिया रूस मध्ये ते क्रांती झाली 1905 मध्ये
तेव्हा तुम्ही पाहिलं तर त्याच्या विरुद्ध ती मोठा टीका केली होती आणि ती रशियाची मोठा हे तुम्ही पाहिलं तर ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका म्हणून ती सांगितलं होती आणि एक्स्पेशली ती बोल्शेविक क्रांतीवर आणि ती मोठ्या त्याच्यावर टीका केली होती आणि हे भरपूर बोल्शेविकला अजिबात आवडलंच नाही आणि बट ती वारलेनंतर ट्रॉट्स्कीनी लक्समबर्गची डिफेन्स केले होते ते म्हणले की खरं रशियामध्ये जोसेफ स्टॅलिननीच तिच्या विरुद्ध हे केले होते टीका आणि त्यांनी एक आर्टिकल हँड्स ऑफ रोझा लक्समबर्ग तिथे ट्रॉट्स्कीनी स्टॅलिनवर टीका करून सांगितलं होते की लक्समबर्गची लेख मध्ये काय चुक असलं तरी आम्ही तिला निंदा नाही केले होते बट स्टॅलिननी तिला निंदा केले होते आणि तिची म्हणणं आहे की स्टॅलिननी ते काम केले सगळीकडे त्याची टीका पण टीका त्यांनी केले होते. सो ट्रॉट्स्कीनी रोझा लक्समबर्गची बाजू घेऊन स्टॅलिनवर त्यांनी मोठा तुम्हाला माहिती होतं की सत्ताचे संघर्ष मध्ये रशियामध्ये ट्रॉट्स्की आणि स्टॅलिनला लेनिनची मृत्यूनंतर अतिशय तीव्र झाले होते आणि ट्रॉट्स्कीला रशिया सोडून पळून जावं लागले ते आणि शेवटी 1940 मध्ये त्यांची त्यांना मारले होते मेक्सिको मध्ये. लोक भरपूर लोक म्हणतात हे KGBची काम आहे. आता रोझा लक्समबर्गची तुम्ही पाहिलं तर तिचे शब्दांमध्ये ती अतिशय काय काय चांगली लिहिले होती त्याची एक उदाहरण आपण इथे दिले आहे आणि ती अतिशय महत्वाची सिद्धांतकार आहे मार्क्सवादी पद्धत. दुसरं आहे लेनिन. लेनिननी मार्क्सपेक्षा पुढे गेले होते दोन गोष्टीमध्ये. एक साम्राज्यवाद बद्दल त्यांनी अतिशय सिद्धांतची चौकोट मध्ये ते ठेवू शकले होते आणि हा साम्राज्यवाद आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाला अतिशय महत्वाची आहे. त्यांनी म्हणलं की भांडवलशाहीची वाढणं हे कशामुळे आहे हे बेसिकली असमानक आणि ते उद्योगीकरण आणि ह्याची सगळं झाल्यानंतर तुम्ही पाहिलं तर जर्मनी ब्रिटनची मागे होती बट जर्मनी तेव्हा मोठे सत्ते झाले त्यांना पण वसाहतवादमध्ये वसाहत पाहिजे होते बट तेव्हा त्यांना त्यांना नाकारलं आणि त्यांनी ब्रिटनवर आव्हान दिलं मग मोठं युद्ध झाले तुम्हाला माहिती आहे पहिली महायुद्ध झाले होते. आणि लेनिनची म्हणणं आहे की तेव्हा अशी असमानक परिस्थिती असतात ते युद्धामध्ये जाऊ शकतात आणि त्यांना त्यांनी ते नियम असमाधान विकास म्हणून त्यांनी दिले होते. हा अनइवन डेव्हलपमेंटची सिद्धांतकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी एक ऐतिहासिक अनालिसिस पण विश्लेषण पण केले होते आणि हा विश्लेषण तुम्ही पाहिलं तर त्यांनी बेसिकली ह्याच्या डिस्पॅरिटीज कडे बघून त्यांनी हे पुढे केलेला होते आणि इथे तुम्ही काय तर ते बहुराष्ट्र कंपन्या आणि हे सगळ्यांची तुम्ही पाहिलं तर आता पण ते कोर पेरिफ्री थिअरी म्हणून आपण पुढे करणार असलं तर ते कोर पेरिफ्री म्हणजे गाबा आणि परिघ म्हणजे कोर पेरिफ्री आणि अर्ध परिघ सेमी पेरिफ्री तेव्हा आपण इमॅन्युअल व्हॅलेन्स्टाईनची करणार. भरपूर लोकांचे म्हणणं आहे लेनिनची साम्राज्यवाद आणि अनइवन डेव्हलपमेंट की हा सिद्धांतची त्यांनी विश्लेषण करताना तिथून आलेला आहे. लेनिनने तुम्हाला माहिती आहे साम्राज्यवादला वसाहतवादची मोठ वर्चस्व स्टेज म्हणून मानलेला होते.
त्यांनी पहिले हे थीसस 1917 मध्ये मांडले होते. ते म्हणले वसाहतवाद एक नवीन टोक वर झालेला आहे आणि हा वरचा टोक आणि शेवटचा टोक काय की मोनोपोली वसाहतवादची विकास होणं. आणि हा मोनोपोली वसाहतवाद कडे तुम्ही पाहिलं तर ते दोन टायर्ड रचना आहे आणि हा रचना कडे तुम्ही पाहिलं तर तिथे एक गाभा असतात आणि परिघ असतात. आणि हे दोन्हीकडे आपण लक्ष घातलं तर त्यांची म्हणणं आहे की कोण कुड पॅसिफाय देअर ओन, म्हणजे ते श्रीमंत राज्य आहे ते गाभामध्ये आहे, स्वतःची श्रमिक या कामगारांना ते संतुष्ट ठेवू शकतात, त्याशी ते परिघाची या पेरिफरीची कामगारांना पूर्णपणे शोषण करून त्यांच्याकडून हे गेले. आणि लेनिनची हा व्ह्यू मधून आता एक मोठा शाळा आपण ते कंटेम्पररी काळी करणार, डिपेंडन्सी स्कूल, लॅटिन अमेरिकन डिपेंडन्सी स्कूल म्हणून आलेला आहे. अँड हा डिपेंडन्सी स्कूल अतिशय महत्वाची शाळा आहे, म्हणजे अवलंबित बिंबित्व शाळा. आणि इथून आपण अतिशय महत्वाची सिद्धांतकारकडे जाणार, इमॅन्युअल व्हॅलेन्स्टीन. इमॅन्युअल मॉरिस व्हॅलेन्स्टीन तुम्ही पाहिलं तर अमेरिकेची एक समाज वैज्ञानिक आणि आर्थिक इतिहासकार होते आणि त्यांनी वर्ल्ड सिस्टम्स अप्रोच म्हणून या थिअरी म्हणून त्यांनी एक सिद्धांत आपला पुढे आणलेला आहे. ते पूर्णपणे मार्क्सवाद पद्धतींकडून त्यांनी हे केले. ह्या बेसिकली अमेरिकेची मदत मध्यम अमेरिकन राज्यांना आणि लॅटिन अमेरिकेमध्ये कशी त्यांनी मदत करत होते त्याच्यात. आणि हा इमॅन्युअल व्हॅलेन्स्टीन आहे आणि हे तुम्हाला अतिशय महत्वाची सिद्धांत आपल्या पुढे ठेवले. आता ह्यांची सिद्धांत काय तुम्ही पाहिलं, कोर म्हणजे काय आहे, ते केंद्रित असतात, ते गाभा असतात. सेमी पेरिफ्री म्हणजे भारत सारखं, भारत, ब्राझील, चीन, हे सगळं सेमी पेरिफ्री म्हणजे आहे, म्हणजे अर्ध परिघ. आणि पेरिफ्री अतिशय गरीब राज्य पेरिफ्री हे आहे. हा तीन त्यांनी सिद्धांत आले. तुम्हाला माहिती आहे आपण भरपूर राष्ट्र पॉलिटिकल सायंटिस्ट राज्यशास्त्र वैज्ञानिक भारतची भारतीय राजकीय व्यवस्था बद्दल बोलताना मध्यम वर्गी हा एक आहे, द ग्रेट इंडियन मिडिल क्लास, पवन वर्माची पुस्तक. हा पण त्यांची अनालिसिस हे कोर सेमी पेरिफ्री पेरिफ्री करूनच घेतलेला आहे. हे मार्क्सवादी सिद्धांत आहे. सो हा सिद्धांत मधूनच ते मिडिल क्लास सेमी पेरिफ्रीची सिद्धांत घेत, बिकॉज हा सेमी पेरिफ्रीकडे तुम्ही लक्ष घातलं तर तुम्हाला एक महत्वाची प्रश्न मी पुढे ठेवणार आणि ह्याची उत्तर मी आपल्या लेक्चरची ह्या सिद्धांताची शेवट तुम्हाला सांगणार. हे विचार करा तुम्ही सगळं, एवढं मार्क्सवादी लोक म्हणतात की शोषण फार झाले तर तुम्हाला क्रांती व्हायला पाहिजे. आणि ते पण भांडवलशाहीची अतिशय इंडस्ट्रियस आणि पुढे असलेल्या राज्यामध्येच हा क्रांती यायला पाहिजे. इथे शोषण जास्तच जास्त आहे, हा आजपर्यंत का नाही झाला, विचार करत आपल्याला उत्तर मिळेल. ते हे इमॅन्युअल व्हॅलेन्स्टाईनची आपण वाचले तर, पण तुम्ही पण विचार करा. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सगळं एकीकरण तुम्ही पाहिलं तर आर्थिक आणि राजनैतिक रचनाची एकीकरण. आणि त्यांची म्हणणं आहे की तुम्ही दोघं एकत्र बघायलाच पाहिजे. आणि हा वर्ल्ड सिस्टम मध्ये ते म्हणतात तुम्ही का मानवी इतिहासकडे तुम्ही लक्ष घातलं तर दोन तर्फेची विश्वव्यवस्था कडे तुमची लक्ष होईल, एक विश्व साम्राज्य आणि विश्व अर्थव्यवस्था. विश्व साम्राज्य म्हणजे रोमन एम्पायर, म्हणजे तिथे पॉलिटिकल, राजकीय आणि आर्थिक नियंत्रण एकीकरण केलेला केंद्रित होते.
आता कॅपिटलिझम म्हणजे वसाहतवाद कडे तुम्ही पाहिलं तर अर्थव्यवस्थाकडून तुम्ही पाहिलं तर कुठे केंद्रीकरण झालेलं आहे, हे सगळं तुमची केंद्रीकरण भांडवलशाही मध्ये होतात आणि ते भांडवलशाही समाज अर्थव्यवस्था दृष्टिकोन मधून एकीकरण होत पण राज्य व्यवस्था कडून तुम्ही अधिकार कडे पाहिलं तर डिसेंट्रलाइज्ड आहे आणि अनेक अर्थव्यवस्थिक हे पॉवर सत्तेची जागे आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये असतात आणि हा त्यांची म्हणणं आहे 16वी शताब्दी मधून हा सुरू झालेला आहे. ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रमची डिव्हिजन वेगळीपणामधून झालेला आहे आणि हा डिव्हिजन ऑफ लेबर ते स्पेशलाइज झाले म्हणून हे भांडवलशाहीची हा एक महत्व आहे आणि भांडवलशाहीनी तशी तशी त्यांची पुढे विकास होत होत चालले. तुम्हाला हा लक्षात येणार की ते एक असमानिक एक्सचेंज आहे. एक्सचेंजला आपण असमानिक एक्सचेंज कडे लक्ष घातलं तर असमानिक विनिमान होत आहे, विनिमय होत असले आणि इथे तुम्ही पाहिलं तर साधन काय आहे त्यांची म्हणणं आहे भांडवलशाहीची विश्व अर्थव्यवस्था आणि ते इकॉनॉमिक सरप्लस आर्थिक सरप्लस कडे तुम्ही पाहिलं तर पेरिफ्री वर्ण कोरला गमाला गाबाला येतात. आता इथे शक्तिशील राज्य तुम्ही पाहिलं तर ते एक काय वीक म्हणजे दुर्बल राज्यांवर ते असमानक विनिमय टोकू शकत. आता तुम्ही घ्या उदाहरण काय 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 राज्यांकडे एकच वस्तू असतात एक्सपोर्ट करायची, केळं या कुठली तरी तुम्ही हे घ्या ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट शेतकरी शेतीची आपलं हे सगळं भाजी आणि हे सगळं तुम्ही हे सगळं फळ हे सगळं तुम्ही जास्त दिवस घेऊ शकत नाही. सो तुम्हाला ते चांगलं दाम तुम्हाला मिळू शकतात, ते दामाला तुम्हाला विकायलाच लागणार. जर तुम्ही 4 दिवस तुमच्याकडे ठेवलं तर ते नाश होतात. तर ते एक अनइक्वल एक्सचेंज पण आहे आणि ते तुम्ही पाहिलं तर भांडवलशाही ते राज्यांमध्ये विकास होण्याची पण ते मागे ठेवू शकतात आणि हे एक हायरार्की वर्चस्व आहे. पहिली ते कोर राज्य, त्याच्यानंतर ते सेमी पेरिफ्री आणि त्याच्यानंतर पेरिफ्रीची राज्य आणि ह्यांच्यामध्ये असमानक विनिमय होतातच. आणि तुम्ही शीतयुद्ध काळामध्ये पाहिलं तर आता अजून लोकांची म्हणणं जास्त आहे तेव्हापासून रशिया या रूस ही माघार झालेला आहे. आता थ्री टायर सिस्टम कडे तुम्ही बघा कोण कोर मध्ये असतात विकसितील राज्य आणि ते पाहिलं तर त्यांची शिक्षणाची पातळी फार वाजतात, त्यांचं चांगलं पगार होतात आणि त्यांचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे अतिशय चांगलं असत. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी अतिशय त्यांच्या अर्थव्यवस्थाला अतिशय फायदेशीर होण्यासाठी आहे. सेमी पेरिफ्री म्हणजे कोण विकसितील ते डेव्हलपिंग कंट्रीज आहे म्हणजे ते काय बऱ्यापैकी ते त्यांच्याकडे विकास झालेला आहे आणि त्यांनी मिक्स आहे. त्यांना नुसतं शेतकरीची हे नाही आहे, त्यांनाकडे इंडस्ट्रियल गुड्स पण आहे. भारत आणि चीन ब्रेझिल साऊथ आफ्रिका हे सगळं ते ब्रिक्सची राज्य ह्यांच्या काही ठेवलेलं आहे. पेरिफ्री म्हणजे काय पूर्णपणे विकास न झालेला राज्य आहे. इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची शिक्षणची पातळी अतिशय खाली, त्यांची पगार हे फारसं जास्त नसतात आणि तंत्रज्ञान पण त्यांच्याकडे नसतात. आणि तुम्ही पाहिलं तर बेसिकली ह्यांच्याकडे ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी असतं, शेतकरीची
अर्थव्यवस्था असता. सो हेनी बेसिकली शेतीची ते म्हणजे फळ भाज्या हे सगळं ऐशी गोष्ट ते विकत असतात या निर्यात करत असतात. हे पण थ्री टायर तुम्ही पाहिलं तर कोर पेरिफ्री हाय प्रॉफिट कन्झम्पशन ऑफ गुड्स आणि ते पाहिलं तर काय रॉ मटेरियल्स आणि चीप लेबर अतिशय स्वस्ताची श्रम त्यांना मिळू शकतात. सो तुम्ही पाहिलं तर कोर काय करतात डॉमिनेट वर्चस्व असतात त्यांची एक्सप्लॉइट त्यांनी शोषण करतात ते पेरिफेरल एक्स्पेशली त्यांची कामगार आणि रॉ मटेरियल साठी. पेरिफेरल राज्य अतिशय हे कोर स्टेट्सवर अवलंबून असतात का पैसे भांडवल कोणीतरी भांडवल आणि हे द्यायला पाहिजे आणि सेमी पेरिफेरल राज्यांना हे दोन्ही विश्लेषण असतात आणि ते म्हणतात आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळ्यांमुळे काय होतात विश्व असमानता. हा पण ते मोठा अजून डिस्क्रिप्टिव्ह आपण केलेला आहे कशी हे काम करतात आणि अनइक्वल एक्सचेंज म्हणजे असमानक विनिमय हा अतिशय महत्वाची ह्यांची फीचर आहे. कोर नेशन्स तुम्ही पाहिलं तर सगळं उत्पादन त्यांच्या हातात आहे किंवा सगळं बहुराष्ट्र कंपनिया पैसे गुंतवणूक करणं सगळं त्यांचे हे आहे आणि सेमी पेरिफ्री म्हणजे त्यांच्याकडे अतिशय स्वस्ताची श्रम आहे भारत चीन हे सगळं इथे आहे आणि पेरिफ्री म्हणजे रिसोर्स एक्स्ट्रॅक्शन ओरिएंटेड आहे ते आहे. सो इथे तुम्ही पाहिलं तर हे सगळं त्याच्या एक भूगोलिक दृष्टिकोन आहे आर्थिक दृष्टिकोन आहे आणि राजकीय पण दृष्टिकोन आहे. ते महासत्ता आहे ते महासत्ताचीच हातात सगळं असतात. सो तुम्ही पाहिलं तर हे एक आपण एक चौकोट सारखं करण्याची प्रयत्न केले तिथे तुम्हाला हे वर्ल्ड सिस्टम्स थिअरी विश्व व्यवस्था सिद्धांत तुम्हाला समजवण्यासाठी आपण केली. आता वर्ल्ड सिस्टम्स थिअरी तुम्ही पाहिलं तर अवलंबित्व सिद्धांताकडे वर प्रचंड त्यांची विचार तिथून घेतात आणि ते कोर पेरिफ्री हा एक दोन व्हेरिएबल्स त्यांनी पुढे आणलेला आहे. कोर त्यांनी अतिशय श्रीमंत राज्यांसाठी ठेवले पेरिफ्री ते गरीब राज्य आणि अविकसित राज्यांसाठी आणि सेमी पेरिफ्री ते मधले असेल ना राज्य. सो ते अतिशय गरीब राज्य श्रीमंत राज्यांना ते अन्न आणि हे सगळं हे करतात आणि त्याच्यामुळे श्रीमंत राज्य त्यांना भांडवल आणि पैसे देत असतात. सो तुम्ही पाहिलं तर इथे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस कशी हा होता आणि आता वर्ल्ड सिस्टम्स थिअरीची हा अतिशय महत्वाची सिद्धांत आहे आणि हा सिद्धांताला बाबतीत भरपूर लोक ह्याची टीका पण केलेली आहे. त्यांची म्हणणं आहे की कोणी गरीब होत नाही म्हणून दुसऱ्यांनी गरीब तुम्हाला केले म्हणून आणि ते म्हणतात की श्रीमंत राज्यांकडून तुम्हाला त्यांची पैसे लागतात आणि त्यांची त्यांनीच गुंतवणूक करू शकतात. सो हे तुम्ही पाहिलं तर त्यांचे म्हणतात तुम्ही पूर्ण इतिहास बघायला पाहिजे हे दोघांची हा कुठली अर्थव्यवस्था का गरीबच राहिलेला आहे. इथे तुम्ही सांस्कृतिक फॅक्टर्स कडे पण लक्ष घालायला पाहिजे काय काय राज्यामध्ये त्यांची नेते भ्रष्टाचार आणि ह्याच्यामुळे या लोकशाही आणि कायदेशीर न चालण्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था चांगलं होत नाही. पुढे त्यांची म्हणणं हे फार डिटर्मिनिस्टिक व्ह्यू म्हणजे ते सांगतात की श्रीमंत राज्य श्रीमंतच राहणार गरीबच राहणार अशी काही नाही. भरपूर राज्याची त्यांची अर्थव्यवस्था बदलू शकतात. काय काय राज्य पेरिफ्री वर्ण म्हणजे अतिशय गरीबी वर्ण त्यांनी सेमी पेरिफ्री मध्ये पण आलेला आहे आणि ते त्यांनी म्हणलं तुम्ही चीनची वर्चस्ववर हा सिद्धांत मध्ये एक फॅक्टर म्हणून टाकलंच नाही.
सो इमॅन्युअल वॅलेन्स्टीन खाली आपण रॉबर्ट कॉक्स कडे जाणार, बट रॉबर्ट कॉक्स बद्दल बोलताना आधी अँटोनिओ ग्रॅमशी. ग्रॅमशीइझम म्हणून एक शाळा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आलेला आहे आणि त्यांना आज न्यू ग्रॅमशियन्स म्हणतो आपण. आता अँटोनिओ ग्रॅमशी तुम्ही सगळं राज्यशास्त्र मध्ये अभ्यास केले असेल. इटालियन मार्क्सिस्ट होते, त्याची कम्युनिस्ट पार्टीची फाउंडर मेंबर होते आणि त्यांची नेता पण होते. अँड बेनिटो मुसोलिनी त्यांना जेल मध्ये टाकले 1926 मध्ये आणि ते जेल मध्ये 1937 मध्ये वारलेला आहे. त्यांनी काही लेख लिहिलेला नव्हतं, बट त्यांनी वारलेनंतर त्यांची 30 नोटबुक 3000 पानांची त्यांची हे जेल मध्ये होते. ते कोडामुळे बाहेर आले होते आणि ते कोडावरनं त्यांची सिद्धांताकडे आपल्याला लक्ष आहे. त्यांची सिद्धांताची काय महत्व आहे? पहिली हेजिमोनी म्हणजे वर्चस्व, आणि ह्यांची म्हणणं आहे की भांडवल राज्य हा एक वर्चस्वची राज्य असतात. अँड ह्यांनी एक चांगलं पुढे आपल्याला संकल्पना आणली, कोणी तुमच्यावर वर्चस्व करताना नुसतं ते वर्चस्व करण्याची शोषण नसतात, ते खालस लोक आहे. या नागरिक समाज मध्ये लोक त्याला कन्सेंट देतात म्हणजे त्यांची मान्य करतात. तेव्हा तुम्ही मान्य करतात तेव्हाच तुमच्यावर शोषण होऊ शकतो अशी ग्रॅमशीचे म्हणणं. ग्रॅमशीची वर्चस्व तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणलं की त्यांची तुम सिद्ध विचार या त्यांची मूल्य तुमच्यावर तोपून येतात. तुम्ही पाहिलं तर भारतीय मध्ये वसाहतवादची वेळेत ब्रिटिश लोकांची वर्चस्व आपल्यावर होते की आपल्याला वाटलं काय काय ते ब्रिटिशनी गातलं, त्यांची भाषा त्यांची संस्कृती आपल्या संस्कृतीपेक्षा फार चांगलं आहे. या तुम्ही भारतात पण घ्या, आपल्याला गोरेपणांची अतिशय फार हे हाव असतात लग्नाची वेळेत, कोणी काळ असलं तर ते तुम्हाला. पण हे कुठून आलेलं आहे? ब्रिटिशची ते आपण वसाहतवादची आपलं ब्रिटिश कॉलनाइजर्स ते गोरे होते म्हणून आपल्याला पण गोरे असणं या गोरे राहणं अतिशय सौंदर्याची एक लक्षण म्हणून आपण मानत जातो. सो ते म्हणतात ते स्वराज्य. आणि ते तुम्ही पाहिलं तर ते सांस्कृतिक वर्चस्ववरच त्यांची मोठा हे आहे मुद्दे. आणि त्यांची म्हणणं आहे की ते भांडवलशाहीची वर्ग ते असतात, ते असताना त्यांची सांस्कृतिक संस्थान बनवतात आणि हा सांस्कृतिक संस्थान मुळे आपल्याला हिंसा या दबाव या आर्थिक दबाव मुळे त्यांनी त्यांची वर्चस्वाची संस्कृती आपल्यावर तोपतात आणि ते तोपल्यानंतर आपण पण ते मान्य करायला तयार आहे. आणि ह्यांची म्हणणं आहे हे काढण्यासाठी आपल्याला एक विरोधी क्रांती या काउंटर रेव्होल्युशन करण्याची गरज आहे. आणि ते तुम्ही पाहिलं तर ग्रॅमशी ची लेख कडून तुम्हाला लक्षात आले तर ते म्हणतात हे सगळं आपलं सामान्य लोकांची कथा कडून पॉप्युलर कल्चर सामान्य लोकांची ते संस्कृती धर्म ह्याच्याकडून पण सगळं येऊ शकतात आणि आपल्याला हा एक काउंटर हे करायला पाहिजे. काउंटर हेजिमोनी म्हणजे उलट वर्चस्व आपण पण करायला पाहिजे आणि हा विचारांची पातळीवर आपण सुरू केल्याशिवाय आपण याच्या यशस्वी होणार नाही. आता नियो ग्रॅमशीइझम मध्ये रॉबर्ट कॉक्स आपल्याला अतिशय महत्वाची. रॉबर्ट कॉक्स आंतरराष्ट्रीय हे कॅनेडियन सिद्धांतकार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी पहिल्यांदा त्यांची एक लेख ते यॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर होते. सोशल फोर्सेस स्टेट्स अँड वर्ल्ड ऑर्डर्स सामाजिक दबाव या
राज्य आणि विश्व व्यवस्था आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पुढे आपण कशी जाऊ शकतो. यांनी पहिल्यांदा ग्रॅमशीची चौकट, विचाराची चौकट आंतरराष्ट्रीय राजकारणाची, एक्स्पेशली आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेला लागू करण्याची या उपयोगी करण्याची केले. आणि त्यांची तुम्ही पाहिलं तर लोक म्हणतात ट्रान्सफॉर्मेशनल फ्रेमवर्क, म्हणजे चौकट अतिशय बदलता ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे रूपांतरित चौकट का सिद्धांत पण आपण म्हणू शकतो त्यांची. आणि ते पाहिलं तर हा रॉबर्ट कॉक्स आहे, ते केनेडियन कॅनडा मध्ये होते आणि तिथे शिक्षण भरपूर वर्ष त्यांनी युनायटेड नेशन्स मध्ये पण काम केलेलं आहे. आणि त्यांनी एक नागरिक समाज आंतरराष्ट्रीय पातळीवर हे करण्याची अतिशय त्यांना महत्व होते. आणि त्यांची कॉक्सची तुम्ही चौकट पाहिले तर विश्लेषण विषय चौकट तुम्ही पाहिलं तर ते पहिली स्ट्रक्चर्स आंतरराष्ट्रीय पातळीवर काय रचना आहे आणि हा रचना ऐतिहासिक रचना काय, त्यांची म्हणणं आहे एक पहिली मेटेरियल केपेबिलिटीज म्हणजे त्यांची क्षमता, मेटेरियलिस्टिक म्हणजे आपण भौतिकवादी क्षमता काय आहे, विचार काय आणि संस्थान काय, ते म्हणले हा हिस्टॉरिकल स्ट्रक्चर्स तीन पातळीवर आपण त्यांनी वेगळं बघू शकतो, सामाजिक दबाव, राज्यांचे प्रकार आणि आंतरराष्ट्रीय विश्वव्यवस्था. आणि ते सोशल फोर्सेस म्हणजे त्यांनी म्हणले सोशल फोर्सेस मध्ये काय आहे, भांडवलशाहीची उत्पादन. आणि हा तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय विश्व पातळीवर भांडवलशाहीची अर्थव्यवस्था आज आहे. आणि राज्यांची तुम्ही प्रकार पाहिलं तर सामाजिक फोर्सेस आणि भांडवल विकास हे दोघांमध्ये अतिशय जवळचे संबंध असतात. आंतरराष्ट्रीय विश्वव्यवस्था म्हणजे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर या आंतरराष्ट्रीय राजकारणावर कुठले कुठले संघटने काम करत आहे. आणि हे सांगितलं तर अतिशय गुंतवणुकी एक खेळ आहे राजकारण आणि अर्थव्यवस्थामध्ये. आणि हा संबंध कशी आंतरराष्ट्रीय व्यवस्था मध्ये पुढे स्पष्ट होणार हे अतिशय महत्वाचे आहे. आणि हा सामाजिक दबाव तुम्हाला जागतिकरण आणि आंतरराष्ट्रीयकरण उत्पादनाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि ह्याच्यावरनं भरपूर स्थलांतरांची चळवळ म्हणजे गरीब दक्षिण मधून श्रीमंत उत्तरला जाणं आणि हा सगळं तुम्हाला बाजारांची दबावामुळेच होतात. नवीन सामाजिक चळवळकडे तुम्ही पाहिलं तर ते जागतिकरणची अतिशय त्यांनी टीका केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये पूर्णपणे संघर्ष आहे आणि विरोध आहे आर्थिक जागतिकरणची. आणि तुम्ही पुढे पाहिलं तर राज्यांनी इथे त्यांना फायदा मिळवण्यासाठी संघर्ष पण होता. आणि राज्यांची पातळीवर तुम्ही पाहिलं तर अप्रादेशिक सत्ता अतिशय महत्वाची आहे. एक बाजारीकरण, आर्थिक ऑपॉर्च्युनिटीज आणि बहुराष्ट्र कंपन्या. आणि इथे सिव्हिल नागरिक समाजाची संस्था वाढलेला आहे आणि त्यांचे महत्व पण वाढलेलं आहे म्हणजे एनजीओस. आणि तिसऱ्या पातळीवर विश्वव्यवस्थाकडे तुम्ही लक्ष घातलं तर आता तुम्हाला अमेरिकेची वर्चस्वला कशी कोण बदल करणार, चीन करणार का, हे हेजेमोनी होणार का आणि हे हेजेमोनी झालं तर कोण आता पुढचं वर्चस्व घेणार विश्वव्यवस्थावर. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वव्यवस्थावर त्यांनी विश्लेषण केले. त्यांनी म्हणले ज्ञान हे ऑब्जेक्टिव्ह नसतात,
आणि सगळं वेळेसाठी नाही. रॉबर्ट कॉक्सची अतिशय महत्वाची स्टेटमेंट काय आहे, ऑल नॉलेज मस्ट रिफ्लेक्ट अ सर्टन कॉन्टेक्स्ट, अ सर्टन टाइम अँड अ सर्टन स्पेस. म्हणजे सगळं ज्ञान काहीतरी याच्यासाठी लिहिलेला गाली, एका वेळेसाठी लिहिल्या गाई आणि एका विश्वासाठी लिहिलेला आहे. आणि ते यांची म्हणणं आहे की मूल्य आणि तत्व मध्ये फरक नाही. सगळ्यांना त्यांची बायस आणतात आणि सगळ्यांनी त्यांची लेख आणि ह्याच्यामध्ये ते असतात. ते तो म्हणतात थिअरी इज ऑलवेज फॉर समवन अँड फॉर सम पर्पज. म्हणजे सिद्धांत कोणासाठी तरी तुम्ही लिहितात आणि कोणाची ते उद्देश मधून पण तुम्ही लिहितात. सो त्यांचे म्हणणं आहे की सामाजिक आणि सत्ता कोणाचे हातात आहे, त्यांच्या हातात. सो मायकल फुको जवळ पण जातात. नॉलेज इज पॉवर, त्यांनी म्हणले नाही, पॉवर इज नॉलेज. कोणाकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ज्ञानाची हे पण व्यवस्था होऊ शकतात. सो ते म्हणतात की आपण ह्याच्याकडून एक उत्तर वर्चस्व व्यवस्था करू शकतो का, वेगळ्या नियमावरनं आणि मूल्यांवरनं, तेव्हा आपण शांतीपूर्वक सहकार्य मध्ये एकमेकांशी फायदे होण्यासाठी राहू शकतो का, याची विश्वास रॉबर्ट कॉक्सनी विचारतो. आणि आता आपण सगळं मार्क्सवादची त्यांची एकदा परत आठवण करून घेऊ. त्यांची मूल आयडियाज काय, विषय विचार काय. पहिली त्यांनी म्हणतात की अर्थव्यवस्था मध्ये शोषण आणि असमानक असल्यामुळे आणि हा भांडवलशाहीची मोठा चिन्ह आहे. आणि राजकारण हा तुम्हाला सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक ह्याच्याकडूनच कळतं. आणि ते वर्चस्व असलं आर्थिक वर्ग तेच राजकीय पातळी पण वर्चस्व असतात. त्यांनाच आपण राज्य करण्याची वर्ग म्हणतो. आणि आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीची विकास तुम्ही पाहिलं तर ते असमानक असतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते असमानक असल्यामुळे ते मोठे समस्या आणि विरोधी पक्ष राज्यांमध्ये आणि सामाजिक वर्ग मध्ये पण निर्माण करतात. इतिहास आपण पाहिलं असलं तर आतापर्यंत भांडवलशाहीची वाढवण्याची ते एक संघर्ष आहे वर्गांमध्ये आणि राज्यांमध्ये. आणि हे काहीशी क्रांतिकारी रूपांतर होणार याची ह्याच्यावर अतिशय महत्व आहे. इथे तुम्ही पाहिलं तर अर्थव्यवस्था आणि राज्यशास्त्र राज्य व्यवस्थामध्ये त्यांचे महत्व अर्थव्यवस्थाच ते म्हणतात पुढे आहे. आणि येते मुख्य केलाडू कोण हे वर्ग आणि काय नेचर आहे आर्थिक संबंधांची भांडण आहे आणि आर्थिक उद्देश काय राज्याचे हित. आणि ते तिन्ही आंतरराष्ट्रीय सिद्धांत आपण केलेला हे इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी खाली तीन लेक्चर्स केले. पहिली लेक्चर्स मध्ये आपण मर्कंटाइलिझम केले, सेकंड मध्ये उदारतमतवाद आर्थिक उदारमतवाद केले आणि तिसरी मध्ये मार्क्सवादी पद्धतांबद्दल केले. ह्याच्यामध्ये हे लेक्चर नंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था शाळा आपली संपलेला आहे. ह्याच्या पुढे आपण सायंटिफिक शाळाकडे जाणार. म्हणजे दुसरं सायन्स मधून तुम्हाला मी बिहेव्हिअरिझम पोस्ट बिहेव्हिअरिझम हे सगळं केलेलं आहे. तिथे आपण सांगितलं विज्ञानाकडून काय काय सिद्धांत आपल्याकडे आलेला आहे ते सिद्धांताबद्दल चर्चा करू. आणि ते पहिली सिद्धांत आहे सिस्टम्स थिअरी. हा वैज्ञानिक शाळाकडे तुम्ही लक्ष घातलं तर ह्यांची सिद्धांत तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि समाजशास्त्र मध्ये आणि दुसरं अर्थशास्त्र मध्ये पण वापरलेला आहे. सो ते स्टुडंट्सला पण हा लेक्चर्स फायदेशीर होऊ शकतात. थँक्यू.